नमस्कार, मी विक्रम वागरे. गाव शिवार हे गावाकडचे गाणे या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी कविता सादर करतोय. या कवितेचं चित्रण केलं आहे माझे मित्र बाळासाहेब पाटील यांनी. आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, या चॅनेलवरील सर्व कवितांचा आस्वाद घ्या आणि आठवणीनं हे चॅनेल सबस्क्राईब करा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवून बघ. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. बसलो होतो शेजारी ठेवून थोडस अंतर, बोलणार तो काय पण म्हटलं विचारून नंतर. मी दिलेला आबुलीचा गजरा केसात माळून, मी दिलेला आबुलीचा गजरा केसात माळून हसली होतीस गालातच माझी नजर टाळून. त्याच वेळी कानामागून वारा सुटला होता. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. कुठून कुठून काळे ढग डोक्यावर जमा झाले, डोळ्यात तुझ्या जन्मा आली, काळजीची साथ पिली, तरी म्हणालीस बैस जरा, तरी म्हणालीस बैस जरा, आज थोडं भिजून घेऊ, शक्य झालं तर या पावसात एकमेकात विरघळून जाऊ. वरून धारा मनात मात्र चिंगार पेटला होता. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. चिंब चिंब भिजल्यावर हातात हात घेऊन पळत होतो वेड्यासारखं पाऊस सारा पिऊन. पळता पळता पायातलं पैंजण हरवलं होतं, पळता पळता पायातलं पैंजण हरवलं होतं. उद्या येऊन शोधायचं दोघांनी ठरवलं होतं. काळा कुट एक ढग त्याच वेळी हसला होता. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. परवा तो पुन्हा भेटला, परवा तो पुन्हा भेटला. एकटा फिरताना पाहून मला त्यालाही अचंबा वाटला. मी म्हटलं, तुझ्यानंतर मध्ये एकदा दुष्काळ येऊन गेला, तुझ्यानंतर मध्ये एकदा दुष्काळ येऊन गेला, जखमांचा ओला जरा उरात देऊन गेला. अरे आबोलीची झाडे सुकली गजरे कसे मिळणार, आबोलीची झाडे सुकली गजरे कसे मिळणार, आणि जळणं म्हणजे काय असतं लेखा तुला काय कळणार. तसा तोही हळवा झाला, म्हणाला, भेटते का रे, अजूनही असेल तिची तुझ्यावरच खरी प्रीती. मी हे सांगितलं, कधी कधी ती भेटते बोलते, इकडलं तिकडलं काय, चेहरा मात्र नुसता दगड, जणू काहीच घडलं नाही. तेव्हा मात्र तो स्तब्ध झाला, पाठीवर हात ठेवून बोलला, मग आता तुझं काय, माझं काय, गच्च डोकं मोकळे पाय, गच्च डोकं मोकळे पाय, सापडेल ती वाट धरतो, रिकाम्या वेळी वेड्यासारखा पैंजण शोधत फिरतो. ऐकताना त्याच्याही डोळ्यात नवा पाऊस दाटला होता. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. धन्यवाद. कृपया हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करावं आणि समोर येणाऱ्या बेलवरही क्लिक करावं, ज्यायोगे या चॅनलवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची सूचना सर्वात आधी आपल्याला.